आजही 24 तास एक पाऊल पुढे। राज्याचं नवीन औद्योगिक धोरण किती फायद्याचं ठरू शकेल याविषयी आपण चर्चा करतो आहोत। आपण थेट पुण्याला जाऊया, डीएस कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। कुलकर्णी साहेब, मी तुम्हाला एक सरळ साधा सोपा प्रश्न विचारतो आहे की एक उद्योजक म्हणून हे राज्याचं धोरण तुम्हाला आकर्षित करतं का? या धोरणाची कशी तुम्ही समीक्षा कराल? पहिल्यांदा मला क्लिअर करून द्या, मगाचपासून जे मी ऐकतोय की एसी छेड आणि हे औद्योगिक धोरण यांचा काही संबंध नाही। एससी जेट काय होतं 2006 साली, आमचा स्वतःचा 250 एकराचा एससी जेट आम्ही डिक्लेअर केला होता। त्यावेळेला जे काही मगाशी खडसे साहेबांनी नावं घेतली त्यातले बरेचसे खाजगी बिल्डरांचे एससी जेट आहेत। आम्ही आमच्या पैशाने जागा विकत घेतोय। जिथे सरकारच्या मालकीची जागा असेल किंवा सरकारने ॲक्विजिशन केली असेल कायद्याने, दडपशाहीने किंवा वशिल्याने, आणि त्याच्यावर जर कोणी बिल्डर एससी जेट करत असेल तर ते खडसे साहेबांचे आक्षेप मान्य आहेत। एससी जेट का आला होता? चायनाशी कॉम्पिटिशन करायची होती, तुम्हाला एक्सपोर्ट करायचा होता, डॉलर मिळवायचे होते। आणि त्यावेळेला 2006 सालीच केंद्र सरकारने अट्रॅक्शन देण्याकरता की तुम्ही जर एससी जेट केला साधारणतः 100 हेक्टरचा तर तुम्हाला मल्टी युटिलिटी एससी जेट, 25 हेक्टरचा आयटी एससी जेट, की तुम्ही 50% जागेवर तुम्ही इंडस्ट्रीयल पार्क उभं करू शकता। पण इंडस्ट्रीयल पार्क उभं करून 4 पैसे मिळू शकणार नाहीत, म्हणून 50% तुम्ही रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट करा। म्हणून सगळे बिल्डर की ज्यांचा काही इंडस्ट्रीशी संबंध नाही, आम्ही कधी MIDC इंडस्ट्रीयल पार्क उभे करत नाही, आम्ही म्हणलं की ठीक आहे की आपल्याला जर 50% रेसिडेन्शियल मिळत असेल तर आपण 50% इंडस्ट्रीयल पार्क उभे करू। तो इंडस्ट्रीयल पार्क कशाचा होता? 100% सगळे टॅक्स माफ होत आहे, त्याला बॉन्डेड वेअरहाऊस होते, कस्टमचे लोक बसणार होते, आणि त्याच्यातनं फक्त एक्सपोर्ट करायचा होता। म्हणजे एक्साइज नाही, व्हॅट नाही, सर्व्हिस टॅक्स नाही, कुठलेही टॅक्स नाही, असा तो एससी जेट होता। आणि 50% हा अशा प्रकारचा इंडस्ट्रीयल पार्क केल्यानंतर 50% रेसिडेन्शियल, हा इंडस्ट्रीयल पार्क 20-20 वर्षाच्या लीजने द्यायचा होता, तुम्ही विकू शकत नव्हता। आणि मग हा होणारा इंडस्ट्रीयलमधला लॉस किंवा त्यातनं होणारा प्रॉफिट आम्ही रेसिडेन्शियलमधनं घेणार होतो। सरकारने अचानक 2-3 वर्षावरी पॉलिसी बदलली, सेंट्रल गव्हर्नमेंट या स्टेट गव्हर्नमेंटचा काही संबंध नाही, की 50% ऐवजी त्यांनी सांगितलं 75% इंडस्ट्रीयल पार्क करायचा आणि 25% रेसिडेन्शियल करायचं। हे अशक्य होतं, कारण 25% रेसिडेन्शियलवर 75%चा लोड होऊ शकत नाही। म्हणून कित्येक प्रायव्हेट बिल्डरनी आम्ही नोटिफिकेशन येण्याच्या आत आम्ही यातनं विड्रॉ झालं की हे शक्य नाही, आणि गव्हर्नमेंटने कुठल्या आम्हाला सवलती दिलेल्या नाही आहेत या जमिनी ॲक्वायर करताना, आणि दिल्या असतील तर त्यांनी परत करून घ्याव्यात। आणि आता जो काही तुमचा एससी जेट आहे, आता हा जो काही तुमचं राज्यात नवीन धोरण आहे, त्याचा एससी जेटशी संबंध काय? आज अ नगरपालिका, ब नगरपालिका याच्या जवळ कुठे इंडस्ट्रीयल जर आम्ही जर बिल्डिंग बांधल्या किंवा प्लॉट पाडले आणि बांधले तर त्याचे पैशापेक्षा रेसिडेन्शियलला जास्त पैसे मिळतील। आम्ही कशा करता इंडस्ट्रीयल पार्कमध्ये जाऊ? आणि क आणि ड नगरपालिकामध्ये जर आम्हाला जायचं असेल आणि आम्ही तिथं जर इंडस्ट्री काढल्या तर आमची इंडस्ट्री घ्यायला येणार कोण? जर विदर्भामध्ये मी समजा जाऊन बांधलं किंवा गडचिरोलीला बांधलं किंवा सोलापूरच्या आत जाऊन बांधलं तर ही शहरं, ही छोटे खेडेगाव हे मुंबईशी निगडीत आहे का? आम्हाला पोर्ट आहे का, रस्ते आहे का, रेल्वे आहे का, एअरपोर्ट आहे? म्हणून आम्ही बाहेर जाऊन इंडस्ट्रीयल पार्क बांधायचे, आणि समजा तिथं बांधले तर आमचे घेणार कोण? आणि समजा घेतले तर राहायला येणार कोण तिथे? त्याच्यामुळे तुम्ही जो काही सांगता त्यातनं असं काही फारसा फायदा होणार नाही, या धोरणातनं फार काही घडणार नाही। आजही आमच्या सरकारची मला मोटरसायकलची फॅक्टरी आम्ही 150 एकर जागा शोधतोय, आणि आम्ही गुजरातकडे अट्रॅक्ट झालो, आम्ही गुजरातकडे चाललोय। आम्हाला आंध्रमधनं आमंत्रण आहे, गोव्यातनं आमंत्रण आहे, तर मध्य प्रदेशमधनं मागच्याच आठवड्यात तिकडचे लोक येऊन गेले, महाराष्ट्रात कुठलंही आम्हाला आमंत्रण नाही आहे। तर आम्ही नॅचरली आमंत्रणापेक्षा आम्हाला मान नको, सन्मान नको, आम्हाला सोयीसुविधा पाहिजे। इन्फ्रास्ट्रक्चर द्याव, रस्ते द्या, वीज द्या, पाणी द्या। रस्ते म्हणजे कुठले? तुम्ही पोर्टची निगडीत द्या, धंदा हा नेहमी पोर्टची निगडीत असतो की मुंबईहून जगभर आम्हाला बोटींनी काय पाठवायचं आहे किंवा बोटींनी काय आणायचं आहे। आज पुणे मुंबई एक्सप्रेस वे झाल्यावरही ट्रकला 6 तास लागतात, 120 किलोमीटर JNPT, तर गडचिरोली तर मुंबई किती लागेल, विदर्भ ते मुंबई किती लागेल? हाऊ वी कॅन अफोर्ड अवर बिझनेस? सो नॅचरली तुम्ही आम्हाला जर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर आम्हाला तुमचं काही कन्सेशन नको, आम्ही 100% इंडस्ट्री टाकू। आम्हाला घरं नको, घरं काही इंडस्ट्रीच्या शेजारी येत नाहीत राहायला,
घरांना आजही पुण्याच्या आजूबाजूला रांजणगाव चाकण जिथे जिथे इंडस्ट्री तयार झाली शिरवय तिथे कामगार म्हणतात की आम्ही बसने एक तासाचा प्रवास करून जाऊ पण बाबांना आमची मुलं बाळं शिकायला शहरात राहू दे पुण्यात आमच्या आई वडिलांना चांगलं हॉस्पिटल आहे प्यायला पाणी आहे कल्चर चांगलं आहे आमचे घरदार इथं सुखी आहेत कष्टाला आम्ही बाहेर जाऊ त्यामुळे घरं आणि कारखाने शेजारी शेजारी ही कल्पना हास्यास्पद आहे पण जिथे सरकारने जमिनी ॲक्वायर करून मिलला दिल्या होत्या पुण्यातल्या मोठ्या मोठ्या कारखानदारांना स्वस्तातल्या जमिनी दिल्या होत्या त्या कारखानदारांनी आता फायद्याकरता कारखाने बाहेर शिफ्ट करायचे आणि तिथे टॉवर बांधायचे त्यालाही टीका निगडीत आहे पण आज तुमचा विषय आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं हे जे काही धोरण आहे हे बिल्डर धार्जीनं आहे का तर काही संबंधच नाही काही लॉजिकच नाही आग सौमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असं चाललंय पण दुसरं आम्ही उद्योजक म्हणून आज माझ्याजवळ 17 प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय आहे आम्हाला यातनं फारसं काही अट्रॅक्शन नाही आम्ही म्हणतो तुमचे 8 आण्याने 20 स्वस्त नको 1 रुपयाने 20 स्वस्त नको आम्हाला काही सवलत नको आम्हाला रस्ते द्या मान सन्मान पण नको आहे आणि इतर कुठल्याही भावनिक गोष्टी नको आहेत मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर द्या अशी स्पष्ट भूमिका डीएसकेंनी मांडलेली आहे या सेगमेंटमध्ये यानंतर पुढच्या सेगमेंटमध्ये आपण एकनाथ खडसे आणि भाई जगतापांकडे जाणार आहोत आणि याच विषयी त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत त्याचबरोबर किती उद्योगांच्या बाबतीत सरकार गंभीर आहे याविषयी सुद्धा आपण चर्चा करूया कारण हा मुद्दा उपस्थित करण्यामागे सुद्धा अनेक संदर्भ आहेत ते काय आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया एका ब्रेक नंतर झी 24 तास एक पाऊल पुढे